सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन ओढून नेणाऱ्या हिंदूजा फायनान्सने तक्रारदार महिलेला दिले नवीन वाहन। सुहास इंगळे यांनी हिंदूजा फायनान्सकडून TVS स्कूटी हप्त्याने घेतली होती। ते जिवंत असताना त्यांनी गाडीचे हप्ते वेळेवर भरले होते। हप्ते चालू असताना त्यांचे अचानक निधन झाले। त्यानंतर त्यांच्या पत्नीकडून राहिलेले काही हप्ते न भरले गेल्याने हिंदूजा फायनान्सच्या वसुली पथकाने सुहास इंगळे यांचे वाहन ओढून नेले व त्यांच्या पत्नीची कोणती संमती घेतली नाही। या संदर्भात सविता सुहास इंगळे यांनी ॲडव्होकेट वाजिद खान यांच्याद्वारे हिंदूजा फायनान्स विरोधात कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर हिंदूजा फायनान्सने त्यांना 15 नोव्हेंबर रोजी नवीन वाहन दिले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। कसे देताय तुम्ही मला? खानसाहेबांनी नाही का, माझी एक वर्ष झाले होते माझी गाडी आणि हिंदूजा फायनान्सवाल्यांनी ओढून नेली होती आणि ते म्हणायचे सारखं नाही का, मी सारखे जायचे त्यांच्याकडे, तर ते माझे काहीच माझं चालू देत नव्हते। मग आम्ही वाईफ बाई म्हणून तिथं खालच्या कोंड्यामध्ये मीटिंग होती, मग तिथं गेल्यानंतर मी त्यांचा फक्त पेपर वाचला आणि सरांना फोन केला। सर मला म्हटले की या ताई म्हटलं तुम्ही तिथं, पण सरांचा स्वभाव एवढा छान आणि माझी परिस्थिती पण नाजूक, पण मला पाहून त्यांना खूप भीती वाटायची, सर आता काय होईल काय नाही काय। सर नाही, सरांनी नाही का 100-110 रुपयाचं जरी टायपिंग करायचं असलं ना तरी सरांनी पैसे दिले, टायपिंग करायचे पण सरांनी पैसे दिले नाही का। सर खूप छान काम करतात। मी ॲडव्होकेट वाजिद खान, संबंधित विषयामध्ये आपल्यासमोर कथन करतो की ही जी पीडित महिला आहे, या पीडित महिलेचा पती हा मृत्यू पावल्यानंतर त्याच्या गाडीचे जेमतेम 2 किंवा 3 हप्ते थकीत असतील। फायनान्सवाले तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, या पीडितेच्या मृत्यूनंतर सदील वाहन ओढून नेले, अशा प्रकारची ही कथा आहे। परंतु याच्यामागे सत्य परिस्थिती अशी आहे की हे वाहन ओढून नेत जात असताना पहिल्यांदा पोलिसांना कंप्लेंट तक्रार द्यावी लागते, त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते। दुसरी गोष्ट ही, जी व्यक्ती मेली त्याच्या नावाने जे वाहन असेल त्याला इन्शुरन्सचं कवर असतं, परंतु फायनान्सवाल्यांनी कुठलीही कल्पना न देता कायद्याच्या सर्व नियमांना धाब्यावर बसून या पीडित महिलेचे जे वाहन आहे ते ओढून नेले। त्यानंतर या महिलेने माझे जे काही फेसबुक व्हॉट्सअप पेपर आहेत त्याच्या माध्यमातून तिने मला संपर्क केला, त्या ताईने मला मदत मागितली आणि ती कायदेशीर असल्यामुळं तिच्यासाठी मी लायलाईन लढा जो आहे उभा करण्यापूर्वी नॉर्मल कंप्लेन्स तक्रारी केल्या आणि याची फायनान्सवाल्यांनी लवकरच गंभीर दखल घेतली। तिला तिच्या वाहनापेक्षा दुसरं नवीन वाहन दिलं, तिचं जे काही नुकसान असेल ते दिलं आणि सदील प्रकार हा पूर्ण अशा पद्धतीने समेट झाला।